लाल मिरची पावडर लाल तिखट रेड चिली पावडर लाल मिरची पावडर करण्यापूर्वी लाल मिरची पावडर दोन दिवस उन्हात वाळवून घ्याव्यात किंवा मिरच्या गरम करून घेतल्यास मसाला बारीक दळला जातो नाहीतर मिरची पावडर चरचरीत राहते मिरच्या वाळवल्यावर मिरच्यांचे देठ मोडून टाकावेत आणि मिरच्या गिरणीत किंवा डंकावर दळून आणाव्यात मिरच्या वाळवण्यापूर्वी मिरच्यांना चमक येण्या इतपत थोडेसे तेल चोळून घ्यावे मिरच्यांना तेल लावून वाळवल्यामुळे तिखटाला चांगला लाल भडक रंग येतो त्याचबरोबर बेडगी मिरच्यांमुळे सुद्धा तिखटाला चांगला लाल भडक रंग येतो मसाल्याला जर जास्त तिखटपणा हवा असेल तर तो पांडी किंवा लवंगी मिरच्यांमुळे तो ह्या प्रकारच्या मिरच्या आपल्या मसाल्यात वापरायच्या लाल मिरची पावडर केल्यानंतर कोरड्या व घट्ट झाकणाच्या काचेच्या बरणीत भरून ठेवावं म्हणजेच मसाल्याचा वा, वासही उडून जाणार नाही आणि रंगही कायम राहील वर्षभराचा मसाला असल्यास लाल तिखट खराब होऊ नये म्हणून त्यात दोन तीन मोठे खडा हिंगाचे खडे ठेवावेत हळद टर्मरिक पावडर हळकुंडे उन्हा दोन तीन दिवस चांगली वाळवावीत व गिरणीतून दळून आणावी त्यानंतर हळद पावडर पातेलीत किंवा परातीत ठेवून तीन चार तास कडक उन्हात वाळवल्यास हळदीला रंग चांगला पिवळा धमक येतो आणि टिकतोसुद्धा